यांच्यावर गाजलेल्या बहुचर्चित प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खुनाचा झुलगडा झालाय. अत्यंत क्रूरपणे झालेल्या हत्येमध्ये जवळील व्यक्तीचा हात असल्याचा आधीपासूनच पोलिसांना संशय होता. आणि अखेर आज या खुनाचा उलगडा झाला असून एका अल्पवयीन आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली आहे. तो हिटलर होता म्हणून एकदाचा संपवला असं त्या मुलाने पोलिसांना सांगून खुनाची कबुली दिली आहे. मागच्या आठवड्यात सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे यांचा राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून झाला होता. डॉक्टर राजन शिंदे एका खासगी महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख होते. तर त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये प्राध्यापिका आहेत. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री राजन शिंदे हे रात्री 11 सुमारास बाहेरून आल्यानंतर कुटुंबातील सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले होते. सगळे झोपायला गेले तेव्हा राजन शिंदे टीव्ही पाहत बसले होते असं कुटुंबियांनी सांगितलं. त्यानंतर सकाळी 5 वाजता राजन शिंदे यांच्या मुलानं वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यानंतर मुलगा बहिणीला सोबत घेऊन कारमधून रुग्णवाहिका आणण्यासाठी गेला. ते रुग्णवाहिका घेऊन आले मात्र रुग्णवाहिका चालकानं पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितलं. दरम्यान हा खून कोणी केला याचा तपास करण्यासाठी शिंदे यांचे निकटवर्तीय कुटुंबीय नातेवाईक शेजारी महाविद्यालयातील कर्मचारी अशा सर्वांची चौकशी करण्यात येत होती. मात्र पोलिसांना ठोस काहीही हाती लागत नव्हतं. तपासाचे धागे दोरे जुळवून पोलीस पुराव्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांना पुरावे हाती लागत नव्हते. दरम्यान हत्या करून शिंदे यांचे कपडे आणि हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांसह पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोधाशोध केली. डॉक्टर राजन शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि इतर पुरावे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र विहिरीमध्ये पाण्याबरोबरच प्रचंड कचरा आणि गॅस तयार झालेला होता त्यामुळे तो तपासही पुढे सरकू शकला नाही. पोलिसांना जवळपास 4 दिवस काहीही हाती लागला नाही त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या वेगानं तपास सुरू करण्यात आला. यासाठी सायबर शाखेची मदत घेण्यात आली. दरम्यान अल्पवयीन मुलाला पोलिसांनी काल 18 ऑक्टोबरला ताब्यात घेतलं. तो हिटलर होता म्हणून संपवला एकदाचा असं त्याने पोलिसांना सांगून अखेर खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलीस पुरावे शोधण्यासाठी सक्रिय झाले होते. त्याला अखेर यश मिळालं आणि या तपासावर पडदा पडला. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.